आश्रम घालून गेल्या 15-20 वर्षाचा इतिहास इथल्या कार्यकर्त्याचा आहे. कार्यालय जर या सुरू झालं तर कार्य हे 15-20 वर्ष अगोदरपासून सुरू झालेलं आहे. मला आठवते का अचलपूर नंतर चांदूरबाजारनंतर सगळ्यात जोमात असणारा तालुका म्हणजे अंबेगाव सुरजीचा. आता जरी तो थोडासा थांबला असेल आता या कार्यालयाच्या माध्यमातून शंभू दादा माळठ्याने सांगितलं की फिर से वही दिन लाएंगे, वही दिन भी लाएंगे. अतिशय चांगली संकल्पना आहे. कारण आपली कार्य म्हटलं का कार्यालय आलं आणि कार्यालय आलं म्हणजे कार्य आलं. कार्याशिवाय माणसाचा कार्यकर्ता हा उभा राहू शकत नाही. बगर कार्यकर्त्याचा कार्यालय बगर कार्याचा कार्यकर्ता उभा राहणं हे फार सोपं आहे, पण कार्य करून कार्यकर्ता उभं राहणं हे फार कठीण आहे. आणि अशा कठीण कार्यालयाचा आपण सुरुवात केलेली आहे. आपली इथं दुःख कसे संपन्न लोकांचे वेदना कशा कमी होईल त्याचंही काम केला. कार्यालयाला लय आहे, कारखाना नाही आहे. कारखाना हा खाण्यासाठी असतं, हा लय आहे. लय म्हणजे एखाद्या समुद्रात स्थिर पाण्यावर जर गोटा टाकला तर त्याच्याशी लय तयार होतं. या कार्यालयाच्या माध्यमातून इथल्या कामाच्या माध्यमातून असा एक लय तयार झाला पाहिजे का 10 रात्री शेवटच्या सामान्य माणसाच्या तुमच्या मनापर्यंत गेली पाहिजे, तिचा भाव घेतला पाहिजे अशाही अपेक्षा करतो. आणि हे कार्यालय अधिक जोमात चालावं म्हणून आपले कार्यकर्ते इथं बसू शकणार नाही. एखादा चांगला माणूस आपण नेमावा, त्याच्यासाठी महिन्याचे 5,000 रुपये हे मुख्य कार्यालयातून आपल्याला दिल्या जाईल, जेणेकरून हे कार्यालय व्यवस्थित आपण एक सेवक म्हणून कोणाची नेमणूक करा, फक्त तो समर्पित असला पाहिजे. नाहीतर त्यांनाच सांगतो तहसीलदारासारखं उद्या एजोबे बाबा त्यांना लोक म्हणाल ते तहसीलदार याच्यात काही फरकच नाही आहे असं होऊ नये. एक सेवक असा समर्पित असा कार्यकर्त्याची आपण निवड करावी, त्याला ट्रेनिंग द्यावं, काही फॉर्म वगैरे अर्ज आपल्या कार्यालयात आहे ते इथे घ्यावे अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि भरपूर शुभेच्छा देतो.